नमस्कार मुलांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण वस्तूच्या क्षेत्रफळाचा अंदाज घेणे शिकलो. या व्हिडिओ मध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणाद्वारे त्याबद्दल अधिक जाणून घेऊया. चंपापूर मध्ये पावसाळ्यानंतर चांगलंच ऊन पडलं आहे. चला मी पापड बनवते, चंदाने विचार केला. हा विचार करून चंदाने वेगवेगळ्या तऱ्हेचे पापड बनवले. पण हे तीन वेगवेगळ्या आकारात आहेत. मला सगळ्यात मोठ्या पापडाची जास्त किंमत लावावी लागेल. आता मी कसं शोधू यामधला कोणता आकार सगळ्यात मोठा आहे? चंदा विचारात पडली. मग अप्पू तिच्या घरी आला. हा प्रश्न चंदाने अप्पूला विचारला. बस एवढंच ना, हे अगदी सोप्पा आहे. हे सांगून अप्पूने एका कागदावर 1 सेंटीमीटरचे समान चौरस काढले. तुझ्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला या 3 आकाराच्या पापडाचे क्षेत्रफळ शोधण्याची गरज आहे. ज्या पापडाचे क्षेत्रफळ सगळ्यात जास्त आहे ते सर्वात मोठे आहे, अप्पू चंदाला म्हणाला. त्यानंतर अप्पूने पेन्सिलच्या सहाय्याने कागदावर या 3 आकाराच्या पापडांच्या भोवती आकार बनवले. चला प्रथम या आकाराच्या पापडाचे क्षेत्रफळ शोधूया. प्रथम मी या आकारात 1 आयत काढतो, जेणेकरून मला क्षेत्रफळ शोधणे सोपे होईल. अप्पूने आधी पापडाच्या आकारात असा आयत बनवला. आता मी या आयतामध्ये असणाऱ्या चौरसांची संख्या लिहून घेतो. आता बाकीच्या पूर्ण चौरसांची संख्या 16 लिहून घेतो. शेवटी राहिलेल्या अर्ध्या चौरसांची संख्या 20 लिहून घेतो. पण हे 20 अर्धे चौरस तर 10 पूर्ण चौरसां इतकेच आहेत. आता हे अगदी सोपे आहे. या पापडाचे क्षेत्रफळ शोधण्यासाठी या सगळ्या चौरसांच्या संख्येची बेरीज करावी लागेल. हे पहा चंदा, या पापडाच्या क्षेत्रफळामध्ये 175 चौरस आहेत. दुसऱ्या शब्दात ह्या पापडाचे क्षेत्रफळ 175 चौरस सेंटीमीटर, अप्पूने चंदाला समजावले. अरे वा अप्पू, हे तर खूप सोपे आणि मनोरंजक आहे. चला मी आता या पापडाचे क्षेत्रफळ शोधते, चंदा अप्पूला म्हणाली. मग चंदाने दुसऱ्या पापडाच्या भोवतालच्या आकार मध्ये अशा प्रकारचे आयत बनवले. त्यानंतर तिने त्या आयत मध्ये असलेल्या चौरसांची संख्या लिहून घेतली. आता तिने बाकी राहिलेल्या पूर्ण चौरसांची संख्या 20 लिहून घेतली. आणि मग राहिलेल्या अर्ध्या चौरसांची संख्या 28 किंवा 14 पूर्ण लिहून घेतले. अगदी शेवटी ह्या पापडाच्या आकार मध्ये चौरसांची एकूण संख्या 98 चौरस लिहिले. ह्या पापडाचे क्षेत्रफळ 98 चौरस सेंटीमीटर आहे, चंदा उत्साहाने म्हणाली. आता आपल्याला शेवटच्या पापडाचे क्षेत्रफळ शोधायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला समजेल की यापैकी कोणता पापड सर्वात मोठा आहे, चंदाने अप्पूला सांगितले. मुलांनो, या पापडाचे क्षेत्रफळ शोधण्यासाठी अप्पू आणि चंदाची मदत करू शकता काय? तुम्ही हवं तर व्हिडिओ थांबवून उत्तर शोधू शकता. आपण अशा प्रकारे देखील आयत आणि चौरस काढून ह्या पापडाचे क्षेत्रफळ शोधू शकतो. ह्या पापडाचे क्षेत्रफळ 125 चौरस सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर आहे. चंदा आणि अप्पू यांना तिसऱ्या पापडाचे क्षेत्रफळ देखील सापडले. पहा अप्पू, पहिल्या पापडाचे क्षेत्रफळ सर्वात मोठे आहे, याचा अर्थ हा पापड सर्वात मोठा आहे. आणि दुसऱ्या पापडाचे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे,
म्हणजे हा पापड सर्वात छोटा आहे. चंदाने उत्साहात अप्पूला सांगितले. क्षेत्रफळाची माहिती शिकवल्याबद्दल चंदाने अप्पूचे आभार मानले आणि त्याच्या मदतीने तिने सगळे पापड भरून ठेवले. मुलांनो, या व्हिडिओ मध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणाद्वारे वस्तूंचे क्षेत्रफळ एरियाचा अंदाज लावण्याविषयी शिकलो. पुढील व्हिडिओ मध्ये आपण याविषयी काही चुकीच्या धारणांबद्दल जाणून घेऊया.